तर या संदर्भातली आता आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतो। शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला परवानगीसाठी शिवसेनेने केलेल्या याचिकेवर आता सुनावणी सुरू झाली। दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट दोघांनी शिवाजी पार्कवर दावा केला होता। दोघांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते, मात्र मुंबई महापालिकेने या दोघांनाही अर्ज नाकारला आणि त्यानंतर शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे। त्यामुळे आता शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कुठे पार पडणार, शिवाजी पार्कमध्ये यंदा नेमकं काय दृश्य पाहायला मिळणार, याकडे आता अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं। सध्याची या घडीची आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहतो। शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेने याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, याचिकेवरच्या सुनावणीला सुरुवात झाली, कशा पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे? नक्कीच, आपण जर पाहायला गेलं तर जी याचिका जी आहे ते दसरा मेळावा कोणाचा होणार याविषयीची याचिका जी आहे ती याचिका 12:30 सुरू झालेली आहे। या संदर्भात जे आहे ते शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब हे जे आहे ते न्यायालयामध्ये हजर झाले होते आणि त्या दृष्टीने जे आहे ते सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्याकडून शिवसेनेकडून युक्तिवाद केला जात आहे की 1967 पासून जो आहे तो दसरा मेळावा आमचा जो आहे तो शिवाजी पार्कवरच होतोय असा जो युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद शिवसेनेकडून केला जात आहे। आणि त्याच्यानंतर असा देखील युक्तिवाद त्यांनी केलेला आहे की जो गट पहिला जो पहिला अर्ज येतो त्या पहिल्या अर्जाला परवानगी देणं आवश्यक आहे असे देखील जे आहे ती न्यायालयाकडे माहिती जी आहे ती शिवसेनेने दिली आहे। तर न्यायालयाने प्रश्न देखील उपस्थित केला आहे की जर राजकीय गट सोडून दुसऱ्या कोणाला परवानगी देता येणार नाही का, असे देखील त्यांनी जे आहे ती त्या ठिकाणी न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता। त्या संदर्भात जे आहे ते तसं म्हटलंय की शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलंय की प्रथम जो येतो त्याला परवानगी दिली जाते, त्या दृष्टीने 22 तारखेला जो आहे तो शिवसेनेकडून अनिल देसाईने जो आहे तो अर्ज केला होता, तर 30 तारखेला सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता असं जे आहे ते शिवसेनेकडून सांगण्यात आले। त्याच्यानंतर असं देखील म्हटलंय की पोलिसांकडून अभिप्रायाकडून या सगळ्या सुनावणी संदर्भातली माहिती घेऊ, पण सध्या आपल्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे जोडले गेलेले आहेत। सरोदे सर, आपण बघतोय की आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि युक्तिवादावेळी शिवसेना नेहमी म्हणते की आमची परंपरा आहे त्यामुळे आम्हाला परवानगी मिळायला हवी आणि सगळ्यात आधी आम्ही अर्ज केला, तर हा युक्तिवाद कितपत वैध आहे, काय वाटतं? यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला नाही आहे आणि तो विषय प्रलंबित आहे, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोग काय असेल तर निर्णय घेतील। आत्ताची परिस्थिती काय आहे, शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नोंदणी निवडणूक आयोगाकडे आहे आणि ते शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत। शिवसेना त्यांची जी आहे ती आत्ताच्या घडीला आपल्याला खरी मानली पाहिजे, आवश्यक आहे। मुद्दा आहे की सार्वजनिक कोणतेही महानगरपालिकेचं उद्यान असेल, मैदान असेल, जागा असेल, ते ज्यांनी आधी अर्ज केलेला आहे त्यांना ती दिली पाहिजे असा एक निर्णय यापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेला आहे। मध्ये 2003 साली जेव्हा वाद निर्माण झाला सुरेश कलमाडी गट आणि इतर काँग्रेसच्या लोकांमध्ये, पुणे फेस्टिवल जे सुरेश कलमाडींचं होतं त्याच्याप्रमाणे गणेश फेस्टिवल सुरू करण्यात आलं, त्यांनी सुद्धा गणेश कला क्रीडा मंच दोघांनी मागितलं, तेव्हा हायकोर्टाने सांगितलं की ज्यांचा अर्ज पहिला असेल त्यांना परवानगी दिली पाहिजे। त्यामध्ये ज्यांचा अर्ज पहिला असेल त्यांना परवानगी दिली पाहिजे एवढंच आहे। लोक कोण आहेत आणि ते शिवसेना पक्ष खरा आहे की खोटा आहे वगैरे हा काही मुद्दा नाहीये। सुद्धा महत्वाचा लक्ष घेतला पाहिजे की साधारणतः कोणतीही सार्वजनिक कार्यक्रमांची परवानगी असेल त्याच्यावर पोलीस असं लिहितातच की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनचा प्रश्न तयार होईल, म्हणजे सामाजिक काहीतरी उपद्रव तयार होऊ शकतो अशी ती एक चेतावणी म्हणून ते लिहून ठेवत असतात। याचा अर्थ त्या कारणावरून परवानगी नाकारणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कायद्याच्या दृष्टीने संतुलित विचार केला, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली पाहिजे आणि ते मैदान वापरण्याची परवानगी सुद्धा दिली पाहिजे कारण की त्यांचा अर्ज पहिले आलेला आहे। सरोदे सर, प्रथम आले त्याला प्रथम प्राधान्य, याच्याशिवाय दुसरे कुठले निकष नाही आहेत का? म्हणजे न्यायालयाने असं विचारलंय राजकीय गट म्हणजे राजकीय पक्ष सोडून इतर गटाला परवानगी देता येत नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कोणी अर्ज केला असेल कार्यक्रमासाठी त्यांना परवानगी दिली पाहिजे एवढंच आहे, त्याच्यामुळे ते कोणी केली म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की तो शिवसेनेने केली की शिंदे गटाने केली हा काही महत्वाचा मुद्दा ठरत नाही। ज्यांनी आधी अर्ज केला असेल त्यांना परवानगी दिली पाहिजे। सार्वजनिक कार्यक्रम घेताना कधी कधी ना कधी कुठेतरी काही उपद्रवी लोक असतात, त्याचा बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन केलं पाहिजे असं मला वाटते।
आता बीकेसी जे आहे तिथे शिंदेंनी परवानगी मागितली आहे, तिथे त्यांना परवानगी द्यावी, दोन मेळावे घ्यावे, आपल्याला काही हरकत नाही. नागरिक म्हणून आपण न्यायाची बाजू काय आहे हे जर बघायचं असेल, उद्धव ठाकरे यांनी केलेला जो अर्ज आहे शिवसेनेचा तो मान्य होण्याची गरज आहे असं मला वाटते. सरोदे सर, खरं तर या सगळ्या सभेसाठी महापालिकेनं आधी परवानगी दोन्ही गटांना नाकारली की कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, हा निकष न्यायालय कितपत विचारात घे? तुम्हाला सांगितलं त्या कारणांवरून हा निकष जो आहे तो फेटाळून लावला जाऊ शकतो. की कायद्याची बाजू जर आपण तपासली तर अशा पद्धतीने केवळ पोलिसांनी म्हटलेलं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून सार्वजनिक कार्यक्रमच झाले नाही पाहिजे, असं जर असेल तर ते आपल्या सगळ्या सार्वजनिक अभिसरणासाठी नागरी जीवनासाठी चुकीचं आहे. पोलीस साधारणतः सगळ्याच अर्जांवर त्यांचं छापीलच फॉर्मॅट असतो, त्याच्यावरती नेहमी लिहित असतात की लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार होईल आणि सुव्यवस्थेची काळजी घ्यावी असे त्यांचे छापीलच फॉर्मॅट आहे. तर त्याचा खूप गंभीरतेने विचार करून परवानगी नाकारणं हे चुकीचं झालं आहे असं मला वाटतं. सरोदेश जी, हा पण प्रश्न येऊ शकतो की ज्या पद्धतीनं महापालिकेनं परवानगी नाकारली आणि न्यायालय सुद्धा हाच निर्णय देईल की कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आम्ही कोणालाच परवानगी देणार आहे देणार नाही असं, म्हणजे नेमकं काय होऊ शकतं असं वाटतं? तर आजकाल काय होत आहे की न्यायाचे निर्णय हे कायदेशीर दृष्टिकोनातून आपण विचार करतोच तसे असतील असं नाही, कारण की वेगवेगळी परिस्थिती न्यायालयासमोर येत असते, कागदपत्र येत असतात. आता आपण बोलतोय तेवढ्या आधारे मी माझं मत सांगितलेलं आहे, परंतु न्यायालय असा निर्णय नक्कीच देऊ शकेल की जर त्यांनी पोलिसांनी आणि व्यवस्थेने यंत्रणेने नाकारलेली आहे परवानगी की तुम्ही दुसरीकडे कुठे कार्यक्रम घ्या, इथे कार्यक्रम घेऊ नका. परंतु मग कॉमन सेन्सचा एक मुद्दा तयार होतो की कुठेही कार्यक्रम घेतला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बीकेसीवर जर शिवसेनेने घेतला, शिंदे गटाने घेतला, तिथे पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय म्हणून कार्यक्रम कोणी घेऊच नये असं म्हणणं हे चुकीचं आहे. तो प्रक्षोभक स्वरूपाचा कार्यक्रम असेल याच्याबद्दल तर प्रिझम्पशन केलं जाऊ शकत नाही. सुद्धा ओवेसी आणि बाकीच्या अनेक जाहीर सभांच्या संदर्भात जेव्हा बंदी आणण्यात आली तेव्हा हा मुद्दा आला होता, पण आधीच हे गृहीत धरू शकत नाही की हा माणूस असंच असंविधानिक काहीतरी बोलेल, होणारं विधान करेल. त्यांनी तसं विधान केल्यावर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, पण आधीच आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाचं तरी दाबण्यासाठी याचा उपयोग करायचा हे चुकीचं ठरेल. नक्कीच सरोदे सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, प्रतिक्रियेसाठी.